दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्ता प्रचोदयात। नमस्कार, आज 26 ऑगस्ट आपला आवाजचा आपले भविष्य या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। आता पाहूयात आजचे भविष्य। मेष राशी, तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल। अनेक लोक तुमच्यावरती स्तुती सुमणे उधळतील। आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाचे व्यवहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा। अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल। वृषभ राशी, भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका। आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल। कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल। रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात आणि जिम मध्ये जाऊ शकतात। मिथुन राशी, तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल। चढ उतारांमुळे फायदा होईल। तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा। तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील। तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल। कर्क राशी, काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या। ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा। या ठिकाणी या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील। आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वांत खासगी दिवस असेल। सिंह राशी, आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल। या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे। आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल। शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल। कन्या राशी, प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते। परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल। जीवनाच्या वाईट कामामध्ये पैसा तुमच्या कामी येईल म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो। तुळ राशी, आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल। तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल। आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे। त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल। मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील। वृश्चिक राशी, तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिक दृष्ट्या कमजोर बनू शकाल। गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा। आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो। आपला किमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा। धनुराशी, अतिचिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल। आर्थिक जीवनात आज आनंद राहील। यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात। आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल। कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका, तुमची बदनामी होऊ शकते। मकर राशी, हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका। त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा। या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे।
घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. कुंभ राशी, शारीरिक व्याधींपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. मीन राशी, आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही इतरांवरती अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजच्या आपले भविष्य या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. मात्र आपला आवाज न्यूज नेटवर्कने आपल्यासाठी सुरू केलेला आपले भविष्य हा कार्यक्रम आपणास कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. आपले भविष्य आपले नशीब बदलवू शकत नाही, परंतु आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन ठरू शकते. धन्यवाद.